गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचं सावट असल्याने परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने होऊ शकल्या नाहीत. मात्र कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर लागलीच राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आज 12वीच्या परीक्षा ह्या होऊ घातल्या आहेत. काही क्षणातच आता 12वीच्या परीक्षा ह्या होणार आहेत. तत्पूर्वी आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. प्रदीर्घ काळानंतर परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने होत आहे, काय सांगाल? आमचा या पहिला आपला जो आम्ही 11वीला आलो तेव्हा पेपर ऑनलाईन सुरू झाले आणि 2 वर्षापासून आमचा काही अभ्यास नसल्यामुळे आणि मोबाईल नव्हते बरंच आमच्या विद्यार्थ्यांकडे. माझ्याकडे मोबाईल नव्हता. ज्या वर्षी मोबाईल आलेला आहे आणि अभ्यास करायला पाहिजे वेळ भेटला नाही, संधी भेटली नाही आणि घरी काही अडचणी त्यामुळे एवढा अभ्यास होऊ शकला नाही. आणि पूर्ण हे वर्ष आम्ही ऑफलाईन नाही काढलेलं, ऑनलाईन गेलेलं आहे आणि पेपर ऑफलाईन इथं येत आहे म्हटल्यावर भीती मनामध्ये की पेपर कसा जाईल काय बऱ्यापैकी सराव आमचा झाला. ऑनलाईन गेल्या 2 वर्षांपासून शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे मनाचं नेमकं कशा कसं म्हणजे त्या गोष्टीनं सामोरे जात आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले आणि आम्ही पण त्याचा पुरेपूर वापर करून घेतला आहे आणि आम्ही आता परीक्षेला सामोरे जाण्यासाठी पुरेपूर तयार झालो. कोरोनाचा काळ एक विद्यार्थी म्हणून तुझ्यासाठी कसा होता, एक अनुभव काय कथन करतो? कोरोनाचा तर हा तर आमचा टर्म होईल आणि आज आमचा आपण आमच्या ग्रामीण भागातलं बोलीये त्यांना संपर्क आता म्हणजे परीक्षेचा म्हणजे पुरेसा विद्यार्थ्यांना परीक्षा ही सोयीस्कर जावी यासाठी राज्य सरकारने अर्धा तास वाढून दिला आहे. तर 3.5 तास हा पुरेशा आहे का विद्यार्थ्यांसाठी? पुरेसा तर नाही तसं, पण आता तर दिलेला आहे तर आता करावंच लागणार आहे शंका नाही. आणि आम्हाला येणे जाण्यासाठी खूप त्रास झालेला आहे. म्हणजे आम्ही सकाळी 6 वाजेपासून तर आता तुमचे 9, 9:30, 10 वाजत आले. 4 तास आम्हाला खेळावर न्यायला लागले तरी सरकारने काही बसेस वगैरे सेवा लवकरात लवकर चालू करावे अशी आमची नम्र. हा बस आता बस बंद असल्यामुळे संप असल्यामुळे खेड्यापाड्यात मुलाला गाडी आणि भाडेही जास्त महाग आहेत त्यामुळे ऑनलाईन शिक्षणामुळे तुमच्या शिक्षणावरती किंवा तुमच्या मनावरती काही विपरीत परिणाम झाला की ऑनलाईन शिक्षण जसं ऑफलाईन होतं खूप परिणाम झाले. आम्हाला भीती पण येते आमचं इथे आता 12वीचं इथे ऑनलाईन वर्ष भर झाले, 2 वर्ष 11वीचं काहीच झालेलं नाही. डायरेक्ट 12वीला पावले झाले म्हणून बेस कच आहे. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचं संक्रमण सुरू असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण व्यवस्था ही सुरळीत सुरू होती, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फावला वेळ किंवा पुरेशा वेळ न मिळाल्यामुळे आणि त्यामुळे अनेकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात तशा प्रकारची भीती आहे की पेपर कसा जाईल म्हणून. त्याचबरोबर ASTC कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ग्रामीण विभागातील असंख्यमय मुली ह्या विद्यार्थीने आज ग्रामीण भागात अडकून पडलेल्या आहे. वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतोय. जीवन चव्हाणसोबत लाईव्ह ट्रेन्स, चाळीसगाव.